गोविंदाला गवळ्याचा गोरींचा रमटकीचा फळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याचा गोरींचा रमटकीचा फळा जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल स्पीक क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, हा व्हिडिओ आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बनवला आहे। मित्रांनो हा व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲपमधून एडिट केला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे ते सर्व तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि स्क्रीनवरतीसुद्धा टेलिग्राम चॅनलचं नाव दिसत आहे। मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलवरती मी सर्व मटेरियलसुद्धा अपलोड करत असतो आणि आपलं जे विदाऊट वॉटरमार्क कायन मास्टर आहे ते सुद्धा मी तिथे दिलं आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 2000 लाईक्स ठेवलं आहे, तर 2000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। मित्रांनो अजूनही जर इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि इंस्टाग्राम आय डी स्क्रीनवरतीसुद्धा दिसत आहे। तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या काइन मास्टरच्या विंडोवरती आलो आहे, त्यानंतर मधल्या वर्तुळावरती टच करून 16:9 हा रेशो आपण सिलेक्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्यासमोर काइन मास्टरचा मेन विंडो आहे तो ओपन झालेला आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मीडियावरती टच करायचा आहे, मीडियावरती टच केल्यानंतर इथून सिम्पली एक बॅकग्राऊंड आहे दिलेला, तो बॅकग्राऊंड तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती टच करायचा आहे। तर मित्रांनो तो बॅकग्राऊंड अशा प्रकारचा दिसेल, तर त्यानंतर क्रॉपच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे आणि हा इमेज जो आहे तो अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बरोबरच्या चिन्हावरती टच करून स्टार्ट आणि एंड पोझिशन जी आहे ती सेम करून घ्यायची आहे। त्यानंतर ओकेवरती टच करून ही जी लेयर आहे ती आपली 30 सेकंदापर्यंत घ्यायची आहे। मित्रांनो त्यानंतर लेयरच्या सुरुवातीला यायचं आहे, त्यानंतर लेयरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो आहे श्रीकृष्णांचा इमेज जो आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि ती लेयर आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर श्रीकृष्ण जो इमेज आहे तो आपण थोडासा मोठा करून या ठिकाणी अशा प्रकारे हा सेट करून घ्यायचा आहे, थोडा लहान करू आपण आणि तो अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे। मित्रांनो तो सेट झाल्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते इथून एंटर स्लाइड अप हे द्यायचं आहे आणि ते 2 ते 3 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, परत ज्या ठिकाणी श्रीकृष्ण पूर्णपणे आपल्याला दिसायला सुरुवात होतील त्या ठिकाणी लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर हा जो माग झेंडूच्या फुलांचा वगैरे आपण बॅकग्राऊंड तयार केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे थोडासा मोठा करून इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या 3 डॉटवरती टच करून सेंड टू बॅक ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे। मित्रांनो त्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते आपण इथून व्हाईप अप हे इन ॲनिमेशन देणार आहोत आणि ते 2 सेकंदाचं ठेवायचं आहे। त्यानंतर ओके करून ही लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं जर आपण हा इमेज मोठा करू अशा प्रकारे, म्हणजे आपला श्रीकृष्णाचा इमेज जो आहे तो व्यवस्थित आपल्याला दिसेल। तर मित्रांनो अशा प्रकारे सेट करून श्रीकृष्णांचा इमेज आपण थोडासा लहान करूया, तो अशा प्रकारे सेट करू। मित्रांनो त्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे येऊन इथं लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर इथं सिम्पली तुम्हाला एक अशा प्रकारचा बॅकग्राऊंडला जो आपण कलर टाकतो तो बघायला मिळेल, तर तो इथं ठेवून त्याला फेड ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ती लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं आपण इथून पुढे यायचं आहे, पुढे आल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जाऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो आपला मेन PNG आहे तो आपण इथून ॲड करून घेणार आहोत। तो अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे आणि सेट केल्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते आपण इथून स्केल डाऊन हे देणार आहोत आणि ते 2.5 सेकंदाचं ठेवायचं आहे। त्यानंतर ती लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती आपण घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं आपण इथून पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन
हा आपल्याला जो पीएनजी आहे निमित्त आपल्यास हार्दिक शुभेच्छा. तर तो पीएनजी आपण इथं अशा प्रकारे सेट करणार आहोत आणि तो सेट केलेली इमेज आहे त्याला आपण इन ॲनिमेशन जे आहे ते स्लाइड अप हे देणार आहोत आणि ते स्लाइड अप 2 सेकंदाचं ठेवायचं आहे. तर त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो इथपर्यंत आपलं एडिटिंग झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा इथूनसुद्धा तुम्ही लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुमच्याजवळील तुमचा लोगो जर तुम्ही बनवला असेल तर तो लोगो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे. लोगो तुम्हाला तुमचा बनवता येत नसेल तर त्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तो तुमचा स्वतःचा लोगो जो आहे तो बनवू शकता. तर मित्रांनो तो लोगो जो आहे तो आपला अशा प्रकारचा आहे आणि तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामचे सुद्धा लोगो बनवू शकता. तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि तो लोगो आपण इथं अशा प्रकारे सेट करून ब्लेंडिंगवरती जाऊन ओव्हरले करायचा आहे आणि तो लोगो आपला पूर्ण व्हिडिओवरती आपण घेणार आहोत. तर तो लोगो आपण पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर 1 मिनिट आपला थोडा लोगो आपला राहिलेला आहे अजून. तर तो घेऊन त्याला इन ॅनिमेशन जे आहे ते फेड द्यायचं आहे आणि ते फेड 4 ते 5 सेकंदाचं द्यायचं आहे म्हणजे हळूहळू आपला लोगो जो आहे तो शो होईल. तर त्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओच्या लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि एक मी बॉर्डर दिली आहे तर ती बॉर्डर ॲड करून थोडीशी अशी रोटेट करायची आहे आणि ती बॉर्डर पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. त्यानंतर ती बॉर्डर जी आहे आपली ती बॉर्डर अशा प्रकारे फुल स्क्रीनवरती करून घ्यायची आहे. त्यानंतर परत व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर परत आपल्याला हा जो मी व्हिडिओ दिला आहे तर तो व्हिडिओ ॲड करून कात्रीच्या समोरील चिन्हावरती इथे टच करायचा. फुल टू स्क्रीन केल्यानंतर बॅक घ्यायचा आहे. बॅक घेतल्यानंतर इथून कलर ॲडजस्टमेंटवरून हा मधला आणि हा लास्टचा दोन्हीही पार्ट फुल करायचे आहेत. त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि परत व्हिडिओवरती टच करून डिलीटच्या खाली जे 3 डॉट आहेत तर त्यावरती टच करून इथून सेंड टू बॅक ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ आपला पूर्ण अशा प्रकारे दिसणार आहे. तर मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला ब्लेंडिंगचा एक ऑप्शन बघायला मिळेल. तर ब्लेंडिंग ऑप्शनवरती टच करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर आपला फायनली जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. मित्रांनो आपलं जे हार्दिक शुभेच्छा आहे त्याचा थोडासा कलर डाऊन आहे तर आपण इथून थोडासा कलर जो आहे तो डार्क करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण तो कलर थोडासा डार्क करणार आहोत आणि ओकेवरती टच करायचं आहे. मित्रांनो त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती वर येताना दिसते त्या ठिकाणी आपण इथून लेअरवरती टच करून ओव्हरलेवरती जायचं आहे. ओव्हरलेवरती जाऊन मोबाईलचा डाटा ऑन करून गेट मोरवरून तुम्ही माय स्टेरेस हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे आणि त्यातील 4 नंबरचा इफेक्ट आपण घेणार आहोत. तो इफेक्ट अशा प्रकारे इथे सेट करायचा आहे आणि त्याला इथून इन ॲनिमेशन जे आहे ते फेड द्यायचं आहे आणि तो इफेक्टसुद्धा आपला पूर्ण व्हिडिओवरती आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण इथून जी आपली बॉर्डर होती ती बॉर्डर इथून सेंड ब्रिंग टू फ्रंटवरती टच करून पुढे घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ एडिट झाला आहे. त्यानंतर इथं शेअरच्या खाली सेटिंगचं ऑप्शन आहे तर त्यावरती टच करून ऑडिओ फेड आउट हे ऑन आहे ते ऑफ करा. ओकेवरती टच करून परत ऑडिओवरती जायचं आहे. ऑडिओवरती जाऊन मी जे तुम्हाला आत्ता ऑडिओ दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्रामवरती तर ते ऑडिओ तुम्ही इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्यानंतर परत इथं शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि शेअरच्या ऑप्शनवरती टच करून इथं रिझोल्यूशन 720 किंवा 1080 पिक्सल ठेवायचं आहे आणि बिटरेट तुमच्या साईजनुसार सेट करायचे आहे आणि एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपण मराठीतून डेली अशा प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.